मनोरमा मल्टी स्टेट सोसायटीचे माजी चेअरमन भारत पाटील यांचं कोरोनामुळे निधन झालंय. मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी गावचे श्री संत दामाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक तसेच मनोरमा परिवारातील मनोरमा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन भारत मनोहर पाटील यांचं कोरोनामुळे सोमवारी दुःखद निधन झालं. मृत्यूसमयी ते 68 वर्षांचे होते. प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मनोरमा परिवाराशी आपला स्नेह वाढविला. संस्थेच्या हिताकरिता त्यांनी चांगलं योगदान दिलं. मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांचे ते खूप निकटवर्तीय होते. मनोरमा मल्टी स्टेट सोसायटीला ते दिनांक 3/8/2014 पासून ते पुढे 25/9/2019 पर्यंत चेअरमन आणि कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. अत्यंत शांत, प्रामाणिक आणि विश्वासू व्यक्ती म्हणून ते सुपरिचित होते. विशेष म्हणजे एका दिवसापूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. या दोन्ही घटनेमुळे पाटील कुटुंबावरती मोठा आघात झालाय. याबाबत मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, बँकेच्या व्हाईस चेअरमन अस्मिता गायकवाड यांनी शोक व्यक्त करून मनोरमा परिवाराकडून आदरांजली वाहिली आहे.